अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शिवसन्मान प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप करण्यात आले। दरवर्षी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन शिवसन्मान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत असते। मागील गेल्या 2 वर्षात कोरोना परिस्थितीमुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम शिवसन्मान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते। यावर्षी देखील संस्थापक अध्यक्ष विश्वजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामनेर शहरातील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना फळवाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। याप्रसंगी माजी युवासेना उपजिल्हा प्रमुख ॲडव्होकेट भरत पवार, शिवसेना जामनेर तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जामनेर तालुका समन्वयक ईश्वर चोडिया, राष्ट्रवादी पदवीधर सेल प्रदेश चिटणीस संदीप पाटील, शिवसेना जामनेर शहर प्रमुख ज्ञानेश्वर जंजाळ, तोंडापूर फत्तेपूर गट प्रमुख तुकाराम गोपाळ, युवासेना तालुका कार्यकारिणी सदस्य मयूर पाटील, युवासेना तालुका प्रसिद्धी प्रमुख मुकेश जाधव, शिवसैनिक विकास अहिर, ज्ञानेश्वर धोड, सईद शेख, बाबू शेख, अलियार खान हे याप्रसंगी उपस्थित होते। या संस्थेचा वर्धापन दिवस असल्यामुळे आपण दरवर्षी या प्रतिष्ठानच्यामार्फत पण देण्या कोणत्या प्रकारचे उपक्रम घेत असतो। मागच्या वर्षी देखील कोरोना काळात रक्तदानाची आवश्यकता असल्यामुळे आपण रक्तदान शिबिर घेत होतो। तसंच यावर्षी आपण रुग्णांना या ठिकाणी काही कारणामुळे कार्यक्रम न घेता रुग्णांना फळवाटप देखील आपण या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी माझ्यासोबत युवासेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख डॉ ॲडव्होकेट भरत पवार, विधानसभा क्षेत्र प्रमुख निळकंठ पाटील, तसेच या ठिकाणी शिवसेनेचे आपले तुकाराम गोपाळ, ज्ञानेश्वरभाऊ जंजाळ, विकासभाऊ आहिरे, त्यानंतर मयूर पाटील, तसेच राष्ट्रवादीचे देखील आपल्या सोबत संदेश पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। तसेच बाबूभाई आलियाबाई व युवा सेनेचे प्रशिक्षण प्रमुख मुकेश जाधव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। युवा आपल्या शिवसमाज प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील पाटील हे काही कारणामुळे बाहेरगावी असल्यामुळे त्यांच्या उपस्थित आपण प्रतिष्ठानचा हा कार्यक्रम घेत आहोत। तरी या ठिकाणी सर्व रुग्णांना आपण या ठिकाणी फळवाटप करून त्यांचा आशीर्वाद हा आपल्या प्रतिष्ठानसोबत मिळावा म्हणून आपण हा उपक्रम घेत आहोत। या बातमी तिथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।